संसारामध्ये आपल्याला अनेक अडचणी येत असतात. दुःख, भीती, चिंता, काळजी, नकारात्मकता नेहमी आपल्याला चिटकून असतात. काही काही वेळा अडचणींचे लवकर निरसनही होत नाही. अशा वेळी सकारात्मक व्हावे, नामस्मरणाची शक्ती अनुभवावी. श्री स्वामी समर्थांचा जप आणि सेवा केल्याने लाभ मिळतात. प्रत्येक सेवे करायला आपला एक अनुभव आलेलाच असतो. आणि म्हणूनच सांसारिक अडचणी दूर करण्यासाठी काही उपाय तुम्ही नक्कीच करू शकता. कोणते आहेत ते उपाय, चला जाणून घेऊया. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि स्वामींचे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असं सुद्धा नक्की लिहा. मंडळी, नोकरी व्यवसायातील अडचणींसाठी श्री गुरुचरित्राचा 10वा अध्याय रोज वाचावा. कोर्ट कचेरी यांचा फेरा बऱ्याच वेळा त्रासदायक यातना देऊन जातो, काही ना काहीतरी त्रास देतो. अशा वेळी श्री नवनाथ ग्रंथाचा 3रा आणि श्री गुरुचरित्राचा 14वा अध्याय रोज 2 वेळेस वाचावा. ज्या घरात एकतरी भक्तिमान आणि नामस्मरण करणारी व्यक्ती असते, त्या घरातील सर्व कुटुंबीय केवळ त्याच्यामुळे तरुण जातात. ती व्यक्ती गेली की वास्तुदोष किंवा इतर अडचणींमुळे होणारा त्रास वाढून कुटुंबास सतत संकटांना सामोरे जावे लागते. आणि म्हणूनच शक्य असल्यास श्री स्वामी समर्थांचा जप किंवा तारक मंत्र नियमित म्हणा किंवा रेकॉर्डिंग तरी ऐका. स्वयंपाक करते वेळी किंवा इतर महत्वाच्या कामांवेळी सतत स्वामींचं नामस्मरण करा. मनुष्य आचार करण्याआधी उच्चार करतो, उच्चार करण्याआधी विचार करतो. म्हणूनच तो मानवी प्रगतीस खरा कारणीभूत होतो. विचार हा सुविचार होण्याला ध्यान चिंतनाची फार आवश्यकता असते. म्हणूनच ध्यान धारणा, मनन चिंतन याला महत्व आहे. तसंच घरात काही आर्थिक अडचणी असतील तर रोज श्री सूक्ताचं पठण करावं, त्यामुळे घरात धनधान्याची कमतरता भासत नाही. तसंच लाल रंगाच्या एका रिबिनमध्ये तांब्याचं एक नाणं मुख्य प्रवेशद्वारावर बांधल्यास घरात सुख शांती आणि धनाची वाढ होते. प्रत्येक गुरुवारी तुळशीस दूध अर्पण केल्यास धनलाभ होतो. अनेकांना शांत झोप सुद्धा लागत नाही. अनेक वेळा कामाचा ताण वाढल्यामुळे असेल किंवा अडचणींमुळे असेल रात्री शांत झोप लागत नाही. अशा वेळी आपल्या इष्टदेवतेचे किंवा श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण करावे. त्याचबरोबर ज्ञानेश्वरी या ग्रंथातील 12व्या अध्यायातील पहिल्या 16 ओळी वाचाव्यात, त्यामुळे शांत झोप लागते. मंडळी, नित्य स्वामी सेवा करत जावी. स्वामी आपल्या भक्तांसाठी नेहमीच धावून येतात, याचा अनुभव अनेक स्वामी भक्तांनी घेतलेला आहे. 3 एप्रिलला श्री स्वामी समर्थांचा प्रकट दिन आहे, त्या निमित्ताने स्वामी चरित्राचं पारायणही नक्की करावं. स्वामींचं जास्तीत जास्त नामस्मरण करावं. स्वामी आपल्या भक्तांना कधीच एकटं सोडत नाहीत हा विश्वासही मनात असू द्यावा. नक्कीच तुम्हाला तुमच्या अडचणीतून सुटका झालेली पाहायला मिळेल. श्री स्वामी समर्थ. लोकमत भक्ती चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.